मोठा शिवरा पकडलाय. अरे बापरे. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी इथे दोन खवली लागलेले आहेत. खवल मस आहे हा. हे हा बघा मित्रांनो, काय चिलापी आहे. बाबा, अर्धा किलोचा तरी आहे. करेक्ट. मित्रांनो काय झाले बघा. ओ लजी. मित्रांनो, मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आलोय माझ्या मित्रांसोबत वावरिणी मच्छी पकडायला. मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओला पूर्ण बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक युनिक रेसिपी बनवली. काय रेसिपी झाली होती, खरंच अप्रतिम मासे झाले होते. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर ऑलरेडी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर मित्रांनो, फायनली आम्ही लोकेशनवरती आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता या वावरे आहेत. आणि तिकडे संतोषने सुरुवात पण केली वावरे टाकण्यासाठी. आणि जवळजवळ 7 ते 8 आम्ही वावरे आणलेले आहेत. आणि सोबत आहे पेंटर मामा आहे, मिथुन आहे, आणखीन त्या साईडला एक काका आहेत, आणखीन त्या साईडला संतोष वावरे टाकते. तर चला बघूया. आता खूप दिवसानंतर या लोकेशनवरती आलो आहे आणि बघूया आपल्याला किती मासली भेटते. जर मासली भेटली तर एक चांगली रेसिपी पण तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे एक आपला मित्र आलेला आहे आणि याच्यासोबत आणखीन एक जण आहे मच्छी पकडायला आलेला आहे, पण तो लाजतोय कॅमेऱ्यासमोर यायला. बघा मित्रांनो, मच्छी पकडण्यासाठी एक युनिक ट्रॅप बनवला जातो इथे. मी तर माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम असा ट्रॅप बघतोय. आणि तुम्ही बघू शकता असं चारही बाजूला असे काटे लावलेले आहेत. 2, 4, 6 काटे आहेत आणि मध्ये राऊंडमध्ये एक गारा आहे लोखंडाचा. आता बघूया हे कसं करून दाखवतात. गाड्या उचलतोय लोखंडाचा. उचल ना मित्र, आहे बघा अशा प्रकारे उचलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 6 बाजूला 6 काट्या दिसत असतील. लोखंडाचा गारा जो आहे त्याला एकदम टाईट बांधून घेतलेला आहे अशा प्रकारे. हे बघा मित्रांनो, एक असा म्हणजे ट्रॅपचा सांगाडा रेडी झालेला आहे. आता याच्यामध्ये जाला लावायचा आहे, तो तुम्हाला मी दाखवतो एकदा. तर हा जाला आहे आणि हा जाला ह्या सांगाड्याला म्हणजे मच्छीच्या ट्रॅपला जो युनिक ट्रॅप आहे त्याला कसं लावायचं ते तुम्हाला मी दाखवतो. पार्टनर आहे तो जरा लाजतोय यूट्यूबवरती येण्यासाठी, म्हणून तुम्हाला मी असं एकदम शॉर्ट शॉर्टकटमध्ये सीन दाखवतो. हे बघा अशा प्रकारे. हा एक युनिक ट्रॅप बनवला आहे. युनिक म्हणजे आपल्यासाठी युनिक आहे, कारण आपण पहिल्यांदा असा ट्रॅप बघतोय. आणि हा ट्रॅप तुम्हाला जास्तीत जास्त UP आणि MP या साईडलाच बघायला भेटेल. बरोबर ना, UP और MP मी मिळत आहे ना. असं देखील इसी तरह से आप लोग मच्छी पकडते. तर फायनली आता हा ट्रॅप रेडी झालेला आहे आणि आता बघूया हे मच्छी कशी पकडतात. तर हे बघा मित्रांनो, असा ट्रॅप घेतलाय अशा प्रकारे आणि अरे असा मारायचा आहे. अरे समझ में कैसे आता है, मतलब मछली है कि नहीं उसमें. अच्छा अच्छा अच्छा, हाँ हाँ, भागती है ना तब समझ में आता है. बराबर. ये बघा अशा प्रकारे ही मछली पकड़ी जाती है. मोटा शिवरा पकड़ला है. अरे बाप रे, जबरदस्त. आणि हा बघा, हा तो ट्रॅप होता. आता हा ट्रॅप खोलतात, पण खरंच एक नंबर होता ट्रॅप, जबरदस्त. मित्रांनो, आता तुम्ही बघताय या युनिक फिशिंग ट्रॅपमध्ये किती मच्छी पकडली आणि कोणकोणती मच्छी पकडली. मच्छी पकडली. अरे बापरे. हा बघा मित्रांनो, काय चिलापी आहे. बाबा, 1/2 किलोचा तरी आहे. करेक्ट. एवढा मोठा मासा, जबरदस्त. आणि बघा, स्नेक हॅडसुद्धा भेटलेला आहे त्यांना एक. आणि इथे वरस मासा आहे. आणि हे बघा इथे शिवरा. पण मी ना खरंच शिवरे 2 भेटलेले आहेत यांना. आणि ही जे तिलापी आहे ना, फंटूज मासा बघून खरंच घाबरलो. मी फर्स्ट टाइम एवढा मोठा मासा बघतोय. जवळजवळ 1/2 किलोचा मासा आहे. हे बघा एवढी मासे मासली पकडलेली.
तर मित्रांनो, आता आम्ही ज्या वावऱ्या टाकल्या आहेत त्या वावऱ्या उकवण करायला चाललो आहेत, म्हणजेच वावरीला किती मासे लागलेत, काय गुतलेत का ते बघायला चाललेलो आहोत. आणि संतोष पण तिकडे बघा आता हालचाल करतो आहे पाण्यामध्ये. तो हालचाल का करतो आहे, कारण शेवाल वगैरे आहेत याच्यामध्ये लपलेली असेल, ते हालचाल केल्यावरती ती मासली पळेल आणि आपला जो जाला दिसतोय ना ते जाल्यामध्ये गुतेल, म्हणून तो हालचाल करतो आहे. बघा तिकडे आता संतोष वावरी उकवतोय मित्रांनो. हे बघा इथे फंटेज मासा लागलेला. मस्त छोटी साईज आहे पण मस्त. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी इथे दोन खवली लागलेले आहेत. खवल मासा आहे हा. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी वरस लागलेली आहे. अरे वा, आत्ताच लागली वाटते ना, ताजी ताजी. या वर्षीमध्ये ना मित्रांनो काटे खूप असतात, पण खायला एवढी टेस्टी लागते ना, खरंच फ्राय करून एक नंबर लागते. बघा मित्रांनो, मस्तपैकी वरस लागले साईजमध्ये. अरे वा, अरे वा. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी मोठा मासा लागलेला आहे, पंटस मासा. तिलापी चिलापी का ना, चिलापी. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी वरस लागलेली आहे. साईज बघा मित्रांनो. आता आमच्या वावऱ्या काढून पण झाल्या आणि वावऱ्या सर्व आम्ही एका गोणीमध्ये पॅक केल्या, तुम्ही बघू शकताय. आणि आता तुम्हाला मी दाखवतो आम्हाला एवढ्या वावरे, म्हणजे आठ वावऱ्या होत्या, आठ वावऱ्यामध्ये मच्छी किती मिळाली. बघा मित्रांनो, आठ वावऱ्यानं आम्हाला एवढी मच्छी भेटली. त्याच्यामध्ये फंटूस मासे आहेत आणि या एक बोईट आहे आणि खवल वगैरे आहेत. मग त्यानंतर मित्रांनो आम्ही सुरुवात केली रेसिपीसाठी, आणि रेसिपीसाठी आम्ही घेतला एक तिलापिया आणि एक स्नेक हॅट म्हणजेच मरण मासा. तर मित्रांनो, रेसिपीसाठी सर्वात पहिले तुम्ही बघू शकता हे मासे आपण चांगले एकदम साफ करून घेतलेत. आणि ह्या रेसिपीसाठी लागणारे मसाले तुम्हाला मी दाखवतो. एव्हरेस्ट फिश करी मसाला आहे, आणि नंतर आपले हळद आहे, मग त्यानंतर चवीनुसार मीठ घेणार आहोत आपण, आणि त्याच्यानंतर हा आगरी मसाला आहे. आणि आपण हे जे मासे आहोत ना, या केळीच्या पानामध्ये आपण रोस्ट करणार आहोत. आणि याच्यामध्ये केळीच्या पाण्यामध्ये आपण पूर्ण पॅक केल्यानंतर आपण फॉईल पेपरमध्ये या माशांना पॅक करणार आहोत. आता फॉईल पेपरमध्ये का, कारण आता गरमी जास्त आहे आणि गरमीमध्ये कशी आग जास्त आणखीन गरम होणार, आणि त्याच्यामुळे काय, हा जो केळीचा पान दिसतो आहे ना, हा जास्त त्याच्यावरती टिकणार नाही आगीवरती. केळीचा पान पण जळेल, आणि केळीचा पान जळल्याने काय होणार, आपली जी रोस्टला म्हणजे मच्छी भाजायला आपण ठेवणार ती मच्छी पण भाजणार. त्याच्यासाठी आपण फॉईल पेपर ठेवू. फॉईल पेपर काय करणार, फॉईल पेपरने आपला केळीचा पान पण सेफ राहील आणि त्याच्यामधली मासली पण सेफ राहील. तर चला कंटिन्यू राहा, आता मी तुम्हाला दाखवतो मसाले कसे लावायचे. तर मित्रांनो, आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे, आणि मित्रांनो ही रेसिपी 20 मिनिटात रेडी होतोय. मित्रांनो, फायनली आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. एक नंबर, काय कलर आला मित्रांनो, लजीज. हे बघा काय शिजलंय मरल पण. हे बघा फंडस मासा,
वाव। तर मित्रांनो, आज आपल्यासोबत मित्र आहेत संतोष पेंटर मामा आणि मिथुन। त्या माशांचे आपले मित्र टेस्ट करून सांगणार कसे झाले, मग नंतर आपण करणार, तर कंटिन्यू राहा। तर मित्रांनो, संतोष आहे खूप दिवसानंतर, आणि हा मिथुन आहे, आणखीन हा पेंटर मामा आहे। तर जी आपण रेसिपी केली हे सर्व टेस्ट करून सांगणार, तर बघ जरा संतोष, बघा जरा हे घ्या कशी झाली, कशी झाली, एक नंबर सॉलिड मस्त पेंटर मामा, एक नंबर। आणि शिजली कशी हे बघा मित्रांनो, खूप चवदार झालेली आहे, चवदार झाली, एक नंबर। बापरे बाप, एक नंबर झाली, एक नंबर। मित्रांनो, आता आपण जी रेसिपी बनवलेली संतोष मिथुन आणि पेंटर मामाने खाऊन पण बघितलं, बोलला का एक नंबर, म्हणजे भारी झाली त्यांचं म्हणणं। तर आता आपण टेस्ट करूया आणि मी तुम्हाला सांगतो कशी झाली। म्हणजे हे बघा, आज आपण बनवलेली आहे एक नवीन रेसिपी। मित्रांनो, काय झाली बघा, तो लजीज। चला खाऊन बघतो। अप्रतिम, एक नंबर झाली मित्रांनो, नक्की ट्राय करा। आणि इकडे बघा, मरल हा मरल, पण बघा कशी शिजली, वाव मरल बघतो खाऊन। आणि जर खात नसणार ना, आपल्या इकडे तर खातच नाही, आणि या मासाला डाकू मासा असं बोलतात, पण नक्की खा, खूप हेल्दी असते आणि खूप चविष्टसुद्धा असते, आणि रोगांवरती खूप उपयोगी आहे। म्हणजे आपल्या अंगावरती कुठे जखमीकम झाली ना, तर हे भरण्याचं काम करतो आहे। मी हा गुगलवरती वाचलेला आहे, मरल स्नेक हेड मासा असं इंग्लिशमध्ये बोलतात या मसाला। क्या बात, क्या बात, सही। आणि बघा इकडं खऊल, हा खऊल मासा आहे, खऊल पण मस्त झाली आहे। जबरदस्त, नक्की एकदा ट्राय करा मित्रांनो। तर आता थोडी भूक पण लागली, तर पटापट खाऊन घेतो। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल, आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।